नमस्कार, मी शीतल तुम्हा सर्वांचं माझ्या हॅपी किचनमध्ये स्वागत करते। आज मी तुम्हाला दिवाळी विशेष भागात कुरकुरीत अशी बटर चकली अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची तेही कमी वेळेत ते दाखवणार आहे। चला तर मग बटर चकली। इथे मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे आता आपण या ताटामध्ये चाळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला पीठ चाळायचं। तुम्ही पाहू शकता पीठ चाळून झालेलं आहे। आता मी इथे 1 पाव कप उडदाची डाळ ती खमंग भाजून घेतलेली आहे व ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे, ती सुद्धा आपण आता चाळणार आहोत। आपली डाळ व तांदळाचं पीठ चाळून झालेलं आहे, त्यामध्ये मी आता मीठ घालते चवीनुसार, ओवा, जिरं, काळी मिरी ची पूड आहे ही, व 3 ते 4 चमचे आपल्याला बटर घालायचं आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे बटर आहे ते सर्व पिठाला आपल्याला छान लावून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी यात आपल्याला ॲड करायचं आहे, एकदम जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे एकत्र घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। आपल्याला हे मी हे मळून घेते। अशा प्रकारे मी थंड पाण्याचा वापर करून इथे चकलीचं अगदी घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण चकल्या करायला घेऊयात। मी इथे चकलीचा साचा घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपण पिठाचा गोळा भरणार आहोत। आता आपण चकल्या करूया। इथे मी ताटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, त्यावरती आता आपण चकली करून घेणार आहोत। सुरुवातीला असं थोडंसं हाताने गोल करून नंतर आपल्याला पुढचे वेढे करायचे आहेत व थोडेसे आपल्याला हे वेढे जवळजवळ टाकायचे आहेत। व तुम्हाला जशी हवी तशी लहान किंवा मोठी चकली तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। व हे शेवटचं टोक आपल्याला चकलीला असं चिकटवायचं आहे जेणेकरून तेलात आपली चकली सुटणार नाही।
अशा पद्धतीने मी सर्व चकल्या करून मी इतक्या चकल्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण या तळू। इथे मी कढईमध्ये तेल अगदी कडकडीत तापून घेतलेलं आहे। आता मी गॅसचा फ्लेम मध्यम आचेवरती करते व आता आपण एक एक चकली यामध्ये तेलामध्ये सोडणार आहोत। चकली सोडताना मध्यम गॅस ठेवायचा आहे, नाहीतर जर तुम्ही फास्ट गॅस ठेवला तर ती चकली वरतून तळली जाईल पण आतमध्ये ती कच्ची राहील, त्यामुळे चकल्या नेहमी आपल्याला मध्यम आचेवरतीच तळायच्या आहेत। चकल्या आपल्या तळून झालेल्या आहेत। आता त्या मी टिश्यू पेपरवरती काढते। हे पाहू शकता तुम्ही, अगदी छान झालं। मी या टिश्यू पेपरवरती काढते व अशाच प्रकारे मी सर्व चकल्या तळून घेते। तयार आहे आपली कुरकुरी बटर चकली। हे पहा, मस्त झाली कुरकुरी। मी तुम्हाला खाऊन दाखवते। मस्त झाली आहे, अगदी कुरकुरीत झाली आहे। तुम्ही देखील या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवा। व तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा। थँक्यू।